तर लास्ट सेशनला आपण आयटम इव्हेंट बघितलंय, त्याआधी आपण ऍक्शन इव्हेंट बघितलं होतं की जर समजा बटनला क्लिक केल्यानंतर काही तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल किंवा एखादी इव्हेंट परफॉर्म करायची असेल तर त्यासाठी आपण ऍक्शन इव्हेंट हे बघितलंय. ओके, किंवा तुम्ही याला ऍक्शन लिस्ट म्हणू शकतात. हा तो इंटरफेस आहे, याचा यूज करून आपण बटनवर कोणतेही इव्हेंट परफॉर्म करू शकतो. त्यानंतर आपण जे रेडिओ बटन, जे चेकबॉक्स, जे कम्बो बॉक्स आणि जे लिस्ट या चार डिफरंट कॉम्पोनंटसाठी एकच लिस्नर आहे जो चारींना हँडल करू शकतो, तो म्हणजे आयटम लिस्नर. ते आपण काल बघितलंय. ठीक आहे, आता आज आपण बघणार आहोत पुढचं. त्यासाठी पहिले तुम्हाला एक पीपीटी दाखवून देतो, म्हणजे याच्याने आपला अंदाज लागेल की चालू काय नेमकं ते. ओके, तर बघा इथं आपल्याकडे आहे बटन. ठीक आहे, या बटनसाठी आपण ऍक्शन लिस्नर यूज केला आहे. ऍक्शन लिस्नर हा इंटरफेस आहे. मी परत परत रिपीट करतोय, इंटरफेसचा मी तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की इंटरफेस काय असतो, कशा प्रकारे तो वर्किंग करणार आहे, इंटरफेसला कसं हँडल केलं जाईल आणि त्याचा प्रॉपर्टी काय काय आहेत ते सगळं. ओके, तर इथं आपल्याला असं दिसतंय की बटनवर जर काम करायचं असेल, समजा तुम्हाला एखाद्या बटनवर इव्हेंट परफॉर्म करायची असेल, तर त्यासाठी ऍक्शन लिस्नर नावाचा एक इंटरफेस त्यांनी दिला आहे आणि या इंटरफेसमध्ये मात्र एकच मेथड आहे आणि ती कोणती, ऍक्शन परफॉर्म नावाची. या मेथडला ऍक्शन इव्हेंटचा एक ऑब्जेक्ट पास करावा लागतो, याचं प्रॅक्टिकल आपण बघितलंय मागच्या सेशनला. त्यानंतर जे रेडिओ बटन, जे चेकबॉक्स, जे कम्बो बॉक्स आणि जे लिस्ट असे चार कॉम्पोनंट आपल्याकडे आहेत, जर यांच्यावर तुम्हाला काही इव्हेंट परफॉर्म करायचं असेल तर यासाठी आयटम लिस्नर नावाचा एक इंटरफेस आहे. या इंटरफेसमध्येही एकच फक्त मेथड आहे, ती म्हणजे आयटम स्टेट चेंज. ओके, जेव्हा आयटमचे स्टेट चेंज होते तो ट्रू पासून फॉल्स होतो किंवा फॉल्स पासून ट्रू होतो किंवा सिलेक्टेड पासून नॉन सिलेक्टेड किंवा नॉन सिलेक्टेड पासून सिलेक्टेड, जेव्हा अशी त्याची स्टेट चेंज होते ना, अशा वेळेस आपल्याला आयटम लिस्नरची गरज पडते जो इव्हेंट परफॉर्म करू शकतो. आता आपण बघणार आहोत आज की लिस्नर, आणि इथून थोडं क्रायटेरिया चेंज होईल. आता थोडंसं जास्त नाही, पण यासाठी तुम्हाला बेसिक आठवण राहायला पाहिजे. मी म्हणतोय तुम्हाला की की लिस्नर, आयटम लिस्नर, ऍक्शन लिस्नर हे सगळे इंटरफेसेस आहेत, त्यात मेथड पण आहेत. आपण आतापर्यंत दोन इंटरफेस बघितले, ऍक्शन लिस्नर आणि आयटम लिस्नर, दोघांमध्ये एक एक मेथड होती, पण मात्र आता की लिस्नरमध्ये आपल्याला तीन मेथड दिसून येत आहेत. की लिस्नर या इंटरफेसमध्ये तीन डिफरंट मेथड्स आहेत, यात आहे एक की प्रेस्ड, दुसरी की रिलीज आणि तिसरी आहे की टाईप. आता हे इव्हेंट कधी परफॉर्म होतील बरं, हे तुमच्या कीबोर्डवर डिपेंड आहेत. जेव्हा तुम्ही कीबोर्डची एखादी की प्रेस करणार त्यावेळेस मात्र हे इव्हेंट फायर होतील. अच्छा, हे जे इव्हेंट आहेत नॉर्मली हे कशावर वर्क करतील, साहजिक आहे. आपण कीबोर्डचा उपयोग कधी करत असतो, तर आपल्या टेक्स्ट फील्डला डेटा एंटर करताना किंवा काही व्हॅल्यू इनपुट देत असताना. म्हणजे याचा अर्थ एकंदरीत तुम्ही असं समजून चला की जे टेक्स्ट फील्डवर जर काही इव्हेंट परफॉर्म करायचे असतील तर तुम्हाला हेल्प कोण करणार आहे, की लिस्नर. यात आहेत तीन डिफरंट मेथड्स. ओके, की प्रेस्ड, की रिलीज्ड आणि की टाईप. की प्रेस्ड म्हणजे काय, ज्यावेळेस मी कीबोर्डची की प्रेस करेल ना त्यावेळेस हा इव्हेंट फायर होणार आहे. कीला जसं आपण रिलीज करूया तेव्हा की रिलीजवाला इव्हेंट फायर होईल, आणि जेव्हा आपण कीला प्रेस करून रिलीज करूया त्या दोघांच्या कॉम्बिनेशन जो तयार होतो तो म्हणजे कोण, की टाईप इव्हेंट, दोघांचा कॉम्बिनेशन. ओके, तर आपल्याकडे तीन वेगवेगळे मेथड्स आहेत आणि त्या तीन डिफरंट डिफरंट इव्हेंटला ते हँडल करतील. ओके, तर आजचा आपलं प्रॅक्टिकल आहे, एखादा जे टेक्स्ट फील्डला आपण की लिस्नर अटॅच करूया आणि बघूया की तो कशा प्रकारे वर्क करतोय. क्लिअर, तर यासाठी आपण आपल्या कोडला आलो. पुढचं पण आहे इव्हेंट, ते नंतर बघूया. आपला फोल्डर ओपन केला समजा, इथं न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट एक नवीन फाईल घेतली आणि याला मी की इव्हेंट डेमो डॉट जावा अशी एक नवीन फाईल तयार केली. नंतर या फाईलला आपण नोटपॅडला ओपन करूया. क्लास तयार केली की इव्हेंट डेमो नावाने, यात पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन ERGSचा आर्ग्युमेंट पास केला. त्यानंतर वरती आलो की इव्हेंट डेमो आपल्या क्लासचा काय तयार केला, एक कन्स्ट्रक्टर तयार केला. अच्छा, जमलं तर यापुढे प्रॅक्टिस ठेवा की आपल्या कन्स्ट्रक्टरला नेहमी पब्लिक ठेवायचं. ओके, कारण की कन्स्ट्रक्टर नेहमी पब्लिक असतात. त्यानंतर इथं आपण जे फ्रेम या क्लासचा यूज करून
एक ऑब्जेक्ट तयार केला समजा एफ नावाचा, हा आपल्या फ्रेमचा ऑब्जेक्ट राहणार आहे. तेव्हा लक्षात आलं की जे फ्रेम एका पर्टिक्युलर पॅकेजमध्ये अवेलेबल आहे त्या पॅकेजचं नाव काय, तर ते आपण इथं इम्पोर्ट करूया. इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग डॉट स्टार. त्यानंतर मी इथं कन्स्ट्रक्टरला आलो, एफ इक्वल टू न्यू, आणि जे फ्रेमचा इथं आपण कन्स्ट्रक्टर पास केला. या कन्स्ट्रक्टरला मी इथंच टायटल पास करून देतो आहे की इव्हेंट डेमो नावाने. ओके, त्यानंतर फ्रेमची साईज सेट केली समजा 400 बाय 400, लोकेशन सेट केला काहीतरी 100 बाय 100, आणि व्हिजिबिलिटी ट्रू करून दिली. कोड सेव्ह केला, मेन फंक्शनला आलो. इथं एक अनोनमस ऑब्जेक्ट तयार करतो आहे आपण. आता हे अनोनमस ऑब्जेक्ट काय असतं हे मागच्या सेशनला मी एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला. एक असा ऑब्जेक्ट की जो तयार होतो आहे मेमरीमध्ये, मात्र त्याला काही नाव दिलेलं नाही आहे. मी सध्या हे अनोनमस ऑब्जेक्ट फक्त या गोष्टीसाठी बनवतो आहे कारण की मला इथं कन्स्ट्रक्टर कॉल करायचं आहे बस. ओके, कोड सेव्ह केला आपण. त्यानंतर कमांड प्रॉम्प्टला आलो. इथं जावा सी की इव्हेंट डेमो डॉट जावा कोड कंपाईल केला. कंपलेशन झालं आहे की इव्हेंट डेमो कोड रन केला समजा आपली फ्रेम तयार झालेली आहे. चला ठीक आहे. त्यानंतर पुढे आलो. आता मला माहिती आहे की या फ्रेमवर मला कॉम्पोनंट्स ॲड करायचे, त्यासाठी मला पॅनलची गरज पडणार आहे. तर पॅनलचा आपण ऑब्जेक्ट तयार केला, पी इक्वल टू न्यू जे पॅनल. नंतर आपल्याला हे पण माहिती आहे की पॅनलला लेआउट सेट करावा लागतो, त्याशिवाय कॉम्पोनंट्स ॲड होणार नाही. तर मी सध्या नल लेआउट सेट केला आहे. हे झाल्यानंतर मी फ्रेमला बोललो की तू पॅनलला ॲड कर, म्हणजे आपलं जे पॅनल आहे त्याचा ऑब्जेक्ट आपण फ्रेमवर ॲड करून घेतला. तर आपल्याला हे माहिती आधीपासून की आपण कधीही फ्रेमवर डायरेक्टली कॉम्पोनंट डिझाईन करत नाही, त्याच्याने हेवी वेट कॉम्पोनंट होऊन जाते आणि आपल्या प्रोसेसरला खूप लोड पडतो किंवा रॅमला खूप लोड पडतो. त्यासाठी आपण पॅनलचा यूज केला जेणेकरून त्यांना मॅनेज करणं आपल्याला खूप इझी होऊन जाईल. चला ठीक आहे. त्यानंतर मी थोडं खाली आलो आणि इथं आपण एक टेक्स्ट फील्ड घेऊया, कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला की इव्हेंट बघायची आहे, त्यासाठी आपल्याला टेक्स्ट फील्डची गरज पडणार आहे. मी इथं बोललो समजा TXT मॅसेज, मला एक मॅसेज टाईप करायचा समजा. एक्झाम्पल कसं आहे आपल्याला माहिती का, व्हॉट्सॲपसारखं. व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, जेव्हा आपण मॅसेज टाईप करत राहतो समोरच्या व्यक्तीला काय दिसतं, टायपिंग, आणि आपण टाईप करत थांबवलो का मग समोरच्याला काय दिसतं, ऑनलाईन. ओके, नाही सेम मॅकॅनिझम आपल्याला आज बघायचं आहे, सेम टू सेम मॅकॅनिझम. की जर समजा मी टेक्स्ट फील्डमध्ये काही टाईप करतोय तर मला एका लेबलला स्टेटस दाखवायचं आहे माझं टायपिंग म्हणून, आणि टायपिंग थांबवलं का त्याने दाखवलं पाहिजे ऑनलाईन. क्लिअर सगळ्यांना? तर हे आपलं प्रॅक्टिकल आहे आजचं. तर इथं आपण काय केलं, एक टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट बनवला TXT मॅसेज म्हणून, आणि एक लेबल घेऊया आपण जिथं आपण मॅसेज शो करणार आहोत, LBL स्टेटस नाव देऊ याला. LBL स्टेटस. ओके. त्यानंतर खाली आलो आणि या दोन्ही ऑब्जेक्टला इनिशियलाइज करावं लागेल. तर सगळ्यात पहिले TXT मॅसेज इक्वल टू न्यू जे टेक्स्ट फील्ड, तसंच LBL स्टेटस इक्वल टू न्यू जे लेबल. याला बाय डिफॉल्ट, याला बाय डिफॉल्ट मी फक्त स्टेटस नावाचा एक मॅसेज सेट करून दिला आहे बस. ओके, त्या लेबलला. कोड सेव्ह. त्यानंतर पॅनलचा लेआउट जेव्हा पॅनलचा लेआउट जेव्हा आपण सेट केलं आहे त्याच्या खाली आलो, इथेही बोललो TXT मॅसेज डॉट सेट बाउंड्स. 50-50 पासून स्टार्ट केलं समजा, 150 विड्थ दिली, 30 हाईट दिली समजा. सॉरी, हे थोडं कीबोर्डचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याला कुठे ॲड केलं आपण, तर पॅनलला ॲड केलं. तसंच LBL स्टेटस डॉट सेट बाउंड्स हा मला अगदी त्या टेक्स्ट फील्डच्या खाली हवा आहे. तर याचं एक्स ॲक्सिस जे आहे ते मात्र सेमच राहील 50, आणि वाय ॲक्सिस कसं घेणार आपण, तर वाय ॲक्सिसचा जो पॉईंट आहे आपल्या टेक्स्ट मॅसेजचा 50 प्लस त्याच्यामध्ये जी हाईट ॲड करूया आपण, किती होऊन गेलं ते 80, आणि अजून 10 ॲड करूया जेणेकरून त्याच्यावर थोडं स्पेस राहील, है ना. 150 आणि 30, आणि यालाही ॲड केला आपण पॅनलला LBL मॅसेज. कोड सेव्ह केला आपण आणि आपला कमांड प्रॉम्प्टला आलो. कंट्रोल सीने रनिंग कोडला क्लोज केलं समजा.
सॉरी अरे हाँ सॉरी सॉरी तो इफ ऑब्जेक्ट चुकून भी झाला होता ना. अच्छा बरं कोड सेव परत एकदा कंपाईल. सॉरी सॉरी एल बी एल स्टेटस आहे ते सेव फाईन. त्यानंतर जावा की इव्हेंट डेमो आणि रन. तर बघा हे अशा प्रकारचा डिझाईन रेडी झालेला आहे. यात एक टेक्स्ट फील्ड आहे आणि आपले एक लेबल आहे. सध्या टेक्स्ट फील्डला आपण काही पण टाईप करतोय काही इफेक्ट होत नाही आहे कारण की आपण इव्हेंट हँडलिंग मेकॅनिझम टाकलेलं नाही आहे. करायचं काय या टेक्स्ट फील्डला जेव्हा आपण काही टाईप करूया तेव्हा या लेबलला आपला स्टेटस चेंज करायचा आहे. तर इथं सोर्स कोण आहे आपला जे टेक्स्ट फील्ड आपला सोर्स आहे याच्यावर आपल्याला इव्हेंट ॲड करावं लागणार आहे. मी परत एकदा कोडला आलो आणि इथं टी एक्स टी मॅसेज डॉट ॲड कोणता लिस्नर ॲड करावं लागेल की लिस्नर. याला पास करताना कोणाचा ऑब्जेक्ट पास करणार की लिस्नरचा ऑब्जेक्ट. तोही रन टाईम आपण डिफाईन करतोय. हे सगळं मी मागच्या सेशनला एक्सप्लेन केलेलं आहे हा की हा एक इंटरफेस आहे आणि याला आपण रन टाईम डिफाईन करतोय. त्याला रन टाईम डिफाईन करताना अशा प्रकारे करावं लागेल. त्याचा एक रन टाईम ऑब्जेक्ट बनवावं लागेल आणि त्यातली मेथड जी त्याला डिफाईन करावं लागेल. माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल कदाचित की आपला जो की लिस्नर आहे त्यात एकूण तीन मेथड आहेत की प्रेस की रिलीज्ड आणि की टाईप. ओके तर आता या मेथड्सला इथं आपल्याला डिफाईन करावं लागेल. तर मी बोललो पब्लिक व्हॉइड की प्रेस्ड आणि याला की इव्हेंटचा ऑब्जेक्ट पास करावा लागतो. तर मी याला नाव दिलं समजा की इव्हेंट वन. ओके अच्छा जर तुम्ही विचार केला की सर आपण एकच मिनिट डिफाईन करूया बाकी दोन मिनिट मला डिफाईन करायचे नाही. समजा तुम्ही कोडला सेव्ह केलं तुम्ही कमांड प्रॉम्प्टला आले. अच्छा त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण इव्हेंट हँडलिंग मेकॅनिझम आलो नाही डिप्लॉय करायला तर आपण इम्पोर्ट केला का पॅकेजवरती इव्हेंटवाला नाही. तर पहिले त्याचा एरर येईल बघा तो कसा येईल. बघा त्याने काय म्हटलं कॅन नॉट फाइंड सिम्बॉल. कोणतं की लिस्नर. की लिस्नर एक इंटरफेस आहे. कोणत्या पॅकेजला आहे तो जावा डॉट ए डब्ल्यू टी डॉट इव्हेंट. पॅकेजचे नावं तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे आता हां. अच्छा ठीक आहे चला तर आपण पॅकेज इम्पोर्ट केलं परत एकदा कंपाईल करायला आलो तर बघा एरर काय येईल. आणि हा आपल्यासाठी फॅमिलियर एरर आहे. हा काही नवीन एरर नाही आहे. आपण हे मागच्या 5 ते 6 वेळेस बघितलेलं आहे. बघा काय इथं आपली क्लास ही अबस्ट्रॅक्ट नाही आहे आणि डज नॉट ओव्हरराइड अबस्ट्रॅक्ट मेथड. कोणती हे एरर कधी येतं जेव्हा एखाद्या इंटरफेसला आपण आपल्या क्लासमध्ये इम्प्लिमेंट करतो मात्र त्या इंटरफेसमधल्या काही मेथडला आपण इम्प्लिमेंट केलेलं नसतं अशा वेळेस हा एरर येतो. त्याचं असं म्हणणं आहे की त्या मेथडलाही इम्प्लिमेंट करावं लागेलच. चला ठीक आहे तर आपण परत एकदा आपल्या कोडला आलो. खाली इथं आपण बोललो की पब्लिक व्हॉइड आणि कोणती बोलला तो मेथड की रिलीज्ड. ओके की इव्हेंट के ई टू सेकंड ऑब्जेक्ट पास केला समजा आपण. अच्छा तुम्ही म्हणणार की सर आता करून बघा बरं कंपाईल. ठीक आहे परत कंपाईल करून बघतोय. आता काहीतरी तिसरा एरर आलाय. बघा काय म्हणणं त्याचं की टाईप मेथड पण तुम्ही इम्प्लिमेंट करा. म्हणजे तुम्हाला समजतंय ना मी काय बोलतोय ते. आपण इंटरफेसचा स्टडी आपण आधी केलेला आहे बरं का. यात नवीन काहीच नाही आपल्यासाठी. पब्लिक व्हॉइड की टाईप. ओके आणि याला की इव्हेंट के ई थ्रीचा ऑब्जेक्ट समजा आपण पास केला आणि आपला कोड सेव्ह. आणि आता जर तुम्ही कंपाईल करून बघितलं तुम्हाला एकही एरर दिसणार नाही. क्लिअर आहे. तर बघा आता अशा प्रकारे आपले इंटरफेस काम करतात. हां हे सगळं आपण आधी स्टडी केलेलं आहे तर अजिबात शॉक होऊ नका. ठीक आहे आता मला करायचं काय बघा. ज्यावेळेस मी की प्रेस करेल समजा त्यावेळेस माझा जो स्टेटसवाला लेबल आहे ना तिथे मला दाखवायचं आहे टायपिंग. आणि जसं आपण की रिलीज करूया समजा त्यावेळेस त्याने काय दाखवायला पाहिजे ऑनलाईन. क्लिअर आहे. तर आपण इथं की प्रेसच्या इव्हेंटला आलो. एल बी एल स्टेटस डॉट सेट टेक्स्ट आणि इथं काय दाखवायचं आहे स्टेटस काय तर टायपिंग. आणि जर समजा आपण की रिलीज केलेली असेल एल बी एल स्टेटस डॉट सेट टेक्स्ट आणि आपलं इथं दाखवायचं आहे स्टेटस काय ऑनलाईन. कोड सेव्ह केला आपण परत एकदा कमांड प्रॉम्प्टला आलो कोड कंपाईल केला आणि रन करून बघतोय. बघा आपला कोड रन झालेला आहे.
आणि इथं आता मी टायपिंगला सुरू करतोय. खाली तुम्ही स्टेटसला बघा. ओके, जर याचा बेस रिझल्ट तुम्हाला बघायचा असेल ना, तुम्ही असंही करू शकता की हे जे की प्रेस इव्हेंट आपण लावलेलं आहे कोड, याला तुम्ही की टाईपला लावा, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण कीला रिलीज पण करूया ना, तेव्हाही तो टायपिंगचा मेसेज आपल्याला व्यवस्थित दाखवेल. कोड कंपाईल, कोड रन. आता बघा, दिसतंय टायपिंग येत आहे. आणखी रिलीज केलं का? क्लिअर मग सगळ्यांना? ऍक्च्युली इथं काही वेळेस डिले पण असतो. जेव्हा आपण टाईप करतो ना, त्यावेळेस तो बॅकग्राऊंडला काय करेल, एक सेकंदाला डिले ठेवेल, जेणेकरून टायपिंगचा जो मेसेज आहे तो लॉंग टर्मसाठी राहतो. आणि आपण टायपिंग थांबल्यानंतर पण एक किंवा दोन सेकंदानंतर ऑनलाईन दिसतो आपल्याला. तर असं काही ठिकाणी तुम्हाला करता येईल. क्लिअर मग सगळ्यांना? तर हे होतं आपलं की इव्हेंट. या तीन प्रकारच्या इव्हेंट आहेत. एक आहे की टाईप, सॉरी प्रेस्ड, एक रिलीज आणि एक की टाईप. की प्रेस कधी एक्झिक्यूट होणार आहे? जेव्हा आपण कीला प्रेस करून ठेवू तेव्हा. रिलीज कधी? कीला सोडल्यानंतर. आणि टाईप म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन, टाईप करून सोडल्यानंतर. ओके, तर हे होतं तुमचं की इव्हेंट. आता पुढचं, समजा आपल्या या फ्रेमला दोन टेक्स्ट फील्ड आहे, समजा दोन वेगळ्या टेक्स्ट फील्ड आहे समजा. ओके, आणि जेव्हा मी इथून टॅबचा की प्रेस करेल किंवा मी दुसऱ्या टेक्स्ट फील्डला क्लिक करेल, तर माझा कर्सर जो आहे तो त्या दुसऱ्या टेक्स्ट फील्डला मूव्ह होईल. ओके, नाही अशा वेळेस पण तुम्हाला इव्हेंट फायर करता येईल. एखाद्या कर्सरला एखाद्या टेक्स्ट फील्डपासून किंवा एखाद्या कॉम्पोनंटपासून दुसऱ्या कॉम्पोनंटला नेव्हिगेट करणं, याला म्हणतात फोकस इव्हेंट. फोकस इव्हेंट. ओके, बरं, त्यासाठी आपण एक काम करूया. आपण परत एकदा कोडला आलो. मी इथं अजून एक टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट घेतोय, टी एक्स टी मॅसेज टू. त्यानंतर त्याला इनिशियलाइज करायला आलो आपण. टी एक्स टी मॅसेज टू इक्वल टू न्यू जे टेक्स्ट फील्ड. कोड सेव्ह केला, खाली आलो आणि जिथं आपलं लेबल आहे त्या लेबलच्या खाली इथं टी एक्स टी मॅसेज टू डॉट सेट बाउन्स हा मला त्या लेबलच्या खाली हवा आहे. तर एक्स ॲक्सिस 50, नाही वाय ॲक्सिस किती येणार आहे 130, त्यानंतर विड्थ 150, हाईट 30. पॅनलला त्याला ॲड करूया टी एक्स टी मॅसेज टू आणि कोड सेव्ह. कमांड प्रॉम्प्टला आलो, कंट्रोल सीने आपण रनिंग कोडला एक्झिक्युशनपासून थांबवलं, रन केला आपण कोड. सध्या माझ्याकडे दोन टेक्स्ट फील्ड आहे, थोडं व्यवस्थित बघायचं आहे. छान कन्सेप्ट आहे ही पण. कन्सेप्ट आहे फोकस इव्हेंट. आता फोकस म्हणजे काय? तुमचा हा कर्सर सध्या कोणत्या कॉम्पोनंटला सेट आहे? पहिल्या टेक्स्ट फील्डला, टी एक्स टी मॅसेजला. याचा अर्थ तुमचा फोकस टी एक्स टी मॅसेजला आहे. आणि जर मी टॅप प्रेस केलं, समजा तुम्ही कर्सरला बघा कुठे जातोय तो, याचा अर्थ आता झालं काय की माझा फोकस जो टी एक्स टी मॅसेजला होता तो टी एक्स टी मॅसेज टूला येऊन गेला. तर फोकसचे पण दोन इव्हेंट आहेत, फोकस गेन आणि फोकस लॉस्ट. सध्या माझा कर्सर ज्या टेक्स्ट फील्डला आहे तिथे त्याला म्हणणार फोकस गेन्ड, त्याला फोकस भेटला ना. आणि जेव्हा मी परत टॅप प्रेस करेल तर बघा कर्सर दुसऱ्या टेक्स्ट फील्डला गेला. तर या टेक्स्ट फील्डचं काय झालं? फोकस लॉस्ट. आणि दुसऱ्याचं काय झालं? फोकस गेन. म्हणजे फोकस गेन आणि फोकस लॉस्ट असे दोन इव्हेंट असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल बघा की समजा 50-60 टेक्स्ट फील्ड आहे त्या फॉर्ममध्ये. आपण एखादा पासपोर्टचा फॉर्म भरतोय किंवा एखाद्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरतोय, खूप सारे फील्ड असतात. मग इतक्या फील्डमध्ये माझा कर्सर कुठे? आता मला एका सेकंदात समजायला पाहिजे, मला फोकस करता यायला पाहिजे. तर काही ठिकाणी असं असतं, कर्सर ज्या टेक्स्ट फील्डमध्ये असेल ना, तिचा बॅकग्राऊंड कलर चेंज केलेला असतो. एकतर लाईट ग्रे केलेला असतो किंवा लाईट येलो केलेला असतो, ज्याच्याने हे समजतं की इथं कर्सर सध्या आहे. सध्या आपल्याला तेच इम्प्लिमेंटेशन बघायचं आहे. ज्याही टेक्स्ट फील्डला कर्सर असेल, ज्या पण टेक्स्ट फील्डला कर्सर गेला समजा, त्याचं बॅकग्राऊंड कलर मला येल्लो करून द्यायचं आहे समजा, किंवा लाईट ग्रे करून द्यायचा आहे. आणि कर्सर निघाला का, परत त्याला व्हाईट करून द्यायचं आहे. म्हणजे फोकस गेन झालं तर मग काय म्हणणार? बॅकग्राऊंड कलर लाईट ग्रे. आणि फोकस लॉस झालं तर काय म्हणणार? व्हाईट. ठीक आहे. तर यासाठी आपण परत एकदा कोडला आलो.
आणि आपल्याला कुठे कुठे ही इव्हेंट परफॉर्म करायची आहे, टीएक्सटी मॅसेजलाही आणि टीएक्सटी मॅसेज टूलाही, दोघांना करायची. समजा तर मी टीएक्सटी मॅसेजच्या खाली आलो. अच्छा, इथं अजून एक गंमत तुम्हाला बघायला भेटणार आहे. बघा, टीएक्सटी मॅसेजला ऑलरेडी एक इव्हेंट ऍड केलेला आहे की लिस्नर, त्यातच मी अजून एक इव्हेंट ऍड करतोय. हो, हे पॉसिबल आहे. हा, तुम्ही एकाच कॉम्पोनंटला मल्टिपल इव्हेंट अटॅच करू शकतात. ओके, तर बघा, मी इथं बोललो टीएक्सटी मॅसेज डॉट ऍड फोकस लिस्नर, यात आपण बोललो न्यू फोकस लिस्नर, रन टाइम ऑब्जेक्ट बनवला त्याचा. आणि फोकस लिस्नर मध्ये आहे दोन मेथड. अच्छा, फोकस लिस्नर पण कोण, एक इंटरफेस आहे. तर या दोन मेथड असे आहेत, पब्लिक व्हॉइड फोकस गेन्ड, आणि याला पास करावं लागेल फोकस इव्हेंटचा एक ऑब्जेक्ट. आणि तशी दुसरी मेथड आहे पब्लिक व्हॉइड फोकस लॉस्ट. ओके, यालाही पास करावं लागेल फोकस इव्हेंटचा ऑब्जेक्ट. ठीक आहे, कोड सेव्ह केला आपण. त्यानंतर मी इथं कोडमध्ये आलो आणि जर फोकस गेन झाला टीएक्सटी मॅसेजला, तर मी बोललो टीएक्सटी मॅसेज डॉट सेट बॅकग्राऊंड, स्पेलिंग व्यवस्थित आहे का बघा बरं, याला काय करा तर कलर डॉट लाईट ग्रे. जर फोकस गेन झाला तर लाईट ग्रे करून द्या कलर, आणि जर समजा फोकस लॉस झालं तर कलर जो आहे तो काय करून द्या, व्हाईट करून द्या. कोड सेव्ह केलं. अच्छा, थांबा एक मिनिट, अजून एक प्रॉब्लेम येणार आहे. तुम्ही कोणती क्लास यूज केली इथं, कलर, कलर क्लास कोणत्या पॅकेजमध्ये आहे, तुम्हाला प्रत्येक क्लास बद्दल माहिती असायला पाहिजे आता, ती कोणत्या पॅकेजला आहे असं. ठीक आहे, आपण कमांड प्रॉम्प्टला आलो, कोड एक्झिक्युशन थांबवलं, कोड कंपाईल केला, कोड रन केला, बघा ऑटोमॅटिक कसा आला तो लाईट ग्रे, कारण कसं तिथं होतं ना ऑलरेडी. आणि जर समजा फोकस लॉस्ट केलं तर व्हाईट होऊन गेला, परत फोकस आलं तर ग्रे होऊन गेलं, है ना, समजतंय सगळ्यांना. असंच सेम आपण मॅसेज टूलाही लावू शकतो बरं का. बघा, मी खाली आलो आणि टीएक्सटी मॅसेजसाठी जे फोकस इव्हेंट आपण लावलं आहे त्याला कॉपी केलं, खाली मॅसेज टूला ते आपण बाइंड करून दिलं. आणि जिथं टीएक्सटी मॅसेज आहे तिथं आपण काय करूया, टीएक्सटी मॅसेज टू. म्हणजे एका प्रकारे आता हे दोन्हीच्या दोन्ही एकमेकांना काय करतील, टोगल प्रॉपर्टी लावून देतील. बघा आता समजतंय सगळ्यांना, याला म्हणतात फोकस इव्हेंट. क्लिअर. अच्छा, तर हे होतं आपलं फोकस इव्हेंट. आणि आता शेवटचं, जर समजा मी हा कोड रन केला, माझ्यामध्ये तुम्हाला हे पण एक्सपिरियन्स आलं असेल काही वेबसाईटला किंवा काही ठिकाणी, की जर समजा माझा कर्सर जो आहे तो कर्सर मी इथं या टेक्स्ट फील्डच्या मध्ये एंटर केला, ओके, तर कर्सर चेंज होऊन जातोय बघा, है ना, आणि बाहेर काढणार कर्सर परत चेंज होऊन जातोय. क्लिअर सगळ्यांना. तर यासाठी माऊस इव्हेंट असतात. कोणते इव्हेंट असतात, माऊस इव्हेंट्स. ओके, तर समजा मला असं करायचं आहे की जर माझा कर्सर या टेक्स्ट फील्डमध्ये एंटर झाला तर ऑटोमॅटिक त्या टेक्स्ट फील्डचं जे बॅकग्राऊंड आहे ते येलो करून द्या, आणि बाहेर काढलं ना तर परत काय होऊन द्यायला पाहिजे, ग्रे. समजतं का सगळ्यांना. किंवा मी जर इथं क्लिक केलं, समजा मी माऊसने क्लिक केलं समजा इथं, तर क्लिक केल्यानंतर अजून काही दुसरा कलर यायला पाहिजे समजा, तर तुम्हाला आता माऊस इव्हेंट परफॉर्म करता येतील जे माऊसवर डिपेंड राहतील. अच्छा, माऊस इव्हेंट पण ग्लोबल इव्हेंट आहे, ती कोणत्याही ठिकाणी अप्लाय करता येईल तुम्हाला, कोणत्याही ठिकाणी. म्हणजे समजा मी लेबलला ॲड करायला ठरवलं ना, लेबलला पण ॲड करता येईल. तर आपण एक काम करूया, लेबलला ॲड करूया आपण हे इव्हेंट. ओके, तर बघा आता करायचं काय ते, आपण कोडला आलो, आपला जो लेबल आहे हा वरचा LBL स्टेटस, याला मी बोललो LBL स्टेटस डॉट ऍड माऊस लिस्नर. जर तुम्हाला बघायचं असेल माऊस लिस्नरच्या प्रॉपर्टी, तर आपल्या PPTला तुम्ही बघू शकतात, हे आहे माऊस लिस्नर. इथं माऊस लिस्नरला किती प्रॉपर्टी आहे, टोटल 5 इव्हेंट आहेत त्याचे.
माउस क्लिक, माउस एंटर्ड, माउस एक्झिटेड, माउस प्रेस आणि माउस रिलीज्ड, असे पाच आहेत टोटल. तर आपल्याला पाचचे पाच इम्प्लिमेंट करावे लागतील. आपण कोडला आलो. अच्छा, एलबीएल स्टेटस डॉट ऍड माउस लिस्नर, यात बोललो न्यू माउस लिस्नर. ओके, त्यानंतर मेथड्स. आता बघा, पब्लिक व्हॉइड माउस एंटर्ड, याला पास करायचं असतं माउस इव्हेंटचा पहिला ऑब्जेक्ट दिला समजा याला आपण. दुसरं पब्लिक व्हॉइड माउस एक्झिटेड, यालाही माउस इव्हेंटचा एक ऑब्जेक्ट द्यायचा असतो. त्यानंतर पब्लिक व्हॉइड माउस प्रेस्ड, प्रेस्ड हे की कोणतं आहे ते एक वेळ थांबा बरं, एंटर्ड आहे, क्लिक देते, प्रेस पण आहे, रिलीज पण आहे. ओके ओके, तर माउस इव्हेंट ME3. ओके, त्यानंतर पब्लिक व्हॉइड, सॉरी, माउस रिलीज्ड, याला माउस इव्हेंटचा एक अजून ऑब्जेक्ट पास केला. आणि शेवटचं पब्लिक व्हॉइड माउस क्लिक्ड, आणि याला माउस इव्हेंटचा एक अजून ऑब्जेक्ट पास केला शेवटचा 5. क्लिअर सगळ्यांनी इथपर्यंत? तर हे आहे आपलं माउस इव्हेंट. यात टोटल 5 डिफरंट इव्हेंट आहेत, एंटर्ड, एक्झिटेड, प्रेस, रिलीज आणि क्लिक. तर मला करायचं असे समजा की LBL स्टेटसमध्ये जर आपला माउस एंटर झाला तर त्याचा कलर चेंज करून द्यायचा आहे मला. तर मी इथं खाली आलो, LBL स्टेटस डॉट सेट बॅकग्राऊंड, आणि इथं बोललो कलर डॉट रेड. जर समजा माउस एक्झिट झाला परत, तर मला त्याला करून द्यायचं आहे समजा, अरे जे कलर मला समजतात ते दाखवतो आहे मी तुम्हाला, मला समजतं फक्त येल्लो. जर समजा माउस प्रेस करून ठेवला, माउस प्रेस करून ठेवला तर होऊन द्यायला पाहिजे कोणतं म्हणणार, ग्रीन झाला. अजून जर समजा रिलीज केलं तर मग कोणता व्हायला पाहिजे परत, रिलीज केलं म्हणजे काय की क्लिक करून सोडलं आपण त्याला, हा तर माझ्यामध्ये येलो व्हायला पाहिजे ना परत. वरती बघा, एक्झिट केल्यावर तर येलो केलं होतं ना आपण. आणि प्रेस करून सोडलं म्हणजे काय, क्लिक, तर याच्यावर पण आपण त्याला काय लावूया, येलो लावूया. ठीक आहे, कोड सेव्ह केलं, कमांड प्रॉम्प्टला आलो, कोड कंपाईल, कोड रन. आता बघा, हां विसरू नका, आपण लेबलची विड्थ जी आहे ती टेक्स्ट फील्ड की घेतलेली हा 150. तर कर्सर इथं खाली घेऊन आलो आणि जसं आपण मध्ये एंटर केलं, एक मिनिट काय गडबड केली का आपण, सेट बॅकग्राऊंड त्याला काम करत नाही वाटत. थांबा बरं, एकदा ट्रॅक करून बघूया. कंपाईल, रन, हे काय होते ना, मग कलर साठी काय, LBL स्टेटस डॉट सेट बॅकग्राऊंड, वरती पण सेट बॅकग्राऊंड घेतले ना आपण. सेट बॅकग्राऊंड एक मिनिट थांबा बरं, सेट फॉरग्राऊंड घेतलं तर असं कसं काय होतं,
अच्छा बैकग्राउंड वाला कलर सेट नहीं हो रहा उसका, और टेक्स्ट का कलर सेट हो रहा है असं का बरं पण? आता हे बॅकग्राऊंड ठीक आहे, काही हरकत नाही. मला वाटतं बॅकग्राऊंड कलर सेट करायला काहीतरी वेगळं असेल त्याचं, म्हणून तो घेत नाही की काय काय माहिती. ठीक आहे चला एक काम करूया आपण, सेट फॉरग्राऊंडच करून घेऊया सध्या प्रॅक्टिकल पुरतं तरी, तर बॅकग्राऊंड काम करत नाही म्हणून. ओके ठीक आहे, तर परत एकदा कंपाईल आणि रन. ठीक आहे आता बघा, हा आपण माऊस एंटर केलं रेड होऊन गेला तो, एक्झिट केलं येलो होऊन गेला, एंटर केलं रेड होऊन गेलं, क्लिक करून ठेवला तर ग्रीन, आणि रिलीज केलं परत येल्लो होऊन गेला. ठीक आहे समजतं सगळ्यांना? तर अशा प्रकारे आपल्याला माऊस इव्हेंटवर परफॉर्म करता येते. ओके ते बॅकग्राऊंड का सेट मिळते ते बघावं लागेल एकदा मला. हां कदाचित ते ओपेक प्रॉपर्टी असते ना ती काम करत नसेल इथं, एक ओपेक प्रॉपर्टी पण असते लेबलला काम करताना, एकदा चेक करून बघतो. डॉट सेट ओपॅक आणि याला फॉल्स करावं लागतं काही वेळेस, त्याच्यामुळे तो कलर सेट होत नाही, त्याला रन टाईम कलर चेंज करतो ना आपण. पण कलर करायचं राहिलं ना बघू, सेट बॅकग्राऊंड. ओके कंपाईल केलं समजा, परत रन केलं, नाही ओपॅक प्रॉपर्टी काम नाही करत त्याची. ठीक आहे अजून एक ट्राय करून बघूया. हा हे बघा झालं आहे ना, ते ऍक्च्युली असं आहे आपण लेबलचा कलर रन टाईम चेंज करतोय ना, तर अशा वेळेस काही ठिकाणी प्रॉब्लेम देत असतं, तर यासाठी एक प्रॉपर्टी असते सेट ओपॅक नावाची, दिसते सगळ्यांना? या प्रॉपर्टीला ट्रू करावं लागतं, सेट ओपॅक ट्रू, याच्याने आपल्या लेबलवर रन टाईम आपल्याला एनिमेशन परफॉर्म करता येईल किंवा रन टाईम चेंजेस परफॉर्म करता येतील. ओके तर यासाठी आपण काय केलं, सेट ओपॅक प्रॉपर्टी जी आहे आपल्या लेबलची ट्रू केली, आणि तुम्ही आता त्या बॅकग्राऊंड कलरला इझिली मॅनेज करू शकता. तर मी एक काम करतोय, आता बॅकग्राऊंड कलरची परत एकदा प्रॉपर्टी लावून देतोय. कोड सेव्ह केला, कमांड प्रॉम्प्टला आलो, कोड परत एकदा कंपाईल केलं आणि कोडला रन केलं. तर बघा आता आपण एंटर केलं रेड होऊन गेला, एक्झिट केलं येलो होऊन गेलं, एंटर रेड, क्लिक करून ठेवला ग्रीन, क्लिक सोडलं समजा परत येलो. समजतंय सगळ्यांना आता? तर अशा प्रकारे तुम्हाला हे फाइंड आउट करता येईल. अजून एक प्रॉपर्टी आहे बघायला गेलो तर, आणि ती खूप छान आहे, दाखवू का ती प्रॉपर्टी? पण छान प्रॉपर्टी एकदम. बघा हे कर्सर फिरते ना माझ्या फ्रेमला कुठेही, है ना? मला हे माहिती करायचं आहे की कर्सर सध्या फ्रेमच्या कोणत्या लोकेशनला आहे. समजलं का मी काय बोललो ते? याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला दाखवू काय येतो, याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं पेंट. जर तुम्ही पेंटला बघितलं तर तुम्हाला समजेल की इथं ना एक गंमत आहे. बघा थांबा, स्टेटस बार ओपन केलं, हे खाली बघा बरं, हे दिसतंय का तुम्हाला? है ना, हा इथं बघा, हा इथं बघा, इथं खाली बघा, हे कॉर्नरला बघा, 386/127 दिसतंय कॉर्नरला, लेफ्ट कॉर्नरला बघा खाली. तर हे कर्सरची पोझिशन आहे, हे बघा मी कर्सर फिरवतोय ना, तर कॉर्डिनेट चेंज झालेत बघा, की कर्सर कुठे आता सध्या माझ्या पेंटच्या या कॅनव्हासवर, दिसतंय का सगळ्यांना? सेम असं आपल्याला बनवायचं समजा, सेम टू सेम असंच आपल्या फ्रेमसाठी बनवायचं समजा असं. ठीक आहे तर बघा मी काय करेल, सध्या मी एक काम करतो, हे जे लेबल आहे ना स्टेटसवालं, असं अजून एक लेबल घेतो एल बी एल पोझिशन, आपल्या कर्सरची पोझिशन दाखवतो. ठीक आहे कोड सेव्ह केला, खाली आलो, इथं बोललो एल बी एल पोझिशन इक्वल टू जे लेबल, याला पोझिशन असा टेक्स्ट काहीतरी देऊन ठेवला, कोड सेव्ह केलं, खाली आलो, सगळ्यात खाली येतो आता. ओके इथं सगळ्यात खाली आलो. ओके
इथं बोललो एल बी एल पोझिशन पोझिशन सेट बाउंड्स ओके. अच्छा फ्रेम साईज किती आपली 400x400 ना, तर एक्स ऍक्सिसला ठेवली याला 10 समजा आपण आणि वाय ऍक्सिसला 400 - 30 करा बरं 370 आपण 360 करूया ओके 30 150 30. अरे 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 ओके ना हा पी डॉट ऍड एल बी एल पोझिशन आपण याला ऍड केलं समजा बघूया पहिले ते कुठे ऍड झालेलं ते एकदा चेक करून कंपाईल केलं कोड. अरे 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 काय म्हणणं याचं जे लेबल स्पेलिंग चुकली काय आपली जे लेबल सॉरी न्यू कीवर्ड राहिला होता. कंपाईल केला कोड रन केला कोड अरे कुठे केलं ते अरे ते जास्तच खाली चाललं गेलंय. ठीक आहे वाय ऍक्सिसला किती 360 घेतलंय ना आपण तर 330 करूया याला. कंपाईल केला कोड रन केलं हा आलंय बघा दिसतंय खाली सगळ्यांना. एक मिनिट या फ्रेमलाकडे करतो दिसतंय सगळ्यांना हे. तर करायचं काय जेव्हाही मी कर्सरला इथं फिरवेल ना असं तर मला ते पोझिशन दाखवायला पाहिजे त्याने एक्स आणि वाय ऍक्सिसला कुठे येतो असं. ठीक आहे तुम्हाला आत्ता समजेल की आत्तापर्यंत आपण ह्या ज्या क्लासेस घेतोय यांचं मिनिंग काय ते. हे फोकस इव्हेंट ही क्लास यूज केली ना आपण इथं माऊस इव्हेंट काय काम यांचं हे तुमच्या इव्हेंट परफॉर्म करणाऱ्या गोष्टींना ट्रिगर करत असतात ट्रॅक करत असतात त्यांना. जसं फॉर एक्झाम्पल आपण माऊसवर इव्हेंट परफॉर्म करतोय ना तर माऊसच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या कुठे असतील माऊस इव्हेंट या क्लासमध्ये असतील. ओके तर बघा मी आता हे सगळं कधी करणार आहे फ्रेमवर करणार आहे ना कर्सर फ्रेमवर फिरणार आहे ना तर मला फ्रेमवर ऍड करावं लागेल त्याला एफ डॉट ऍड काय माऊस लिस्नर इन ब्रॅकेट न्यू माऊस लिस्नर रन टाइम ऑब्जेक्ट डिफाईन केला समजा याचा आपण त्यानंतर पब्लिक व्हॉइड माऊस प्रेस्ड त्यानंतर त्याला माऊस इव्हेंटचा ऑब्जेक्ट पास केला क्या हुआ कुछ प्रॉब्लम है क्या गेम रह गया ना हाँ बराबर मैं चेक कर रहा था तुम लोग का ध्यान है क्या नहीं ऐसा मानता था ना बाकी के टीचर लोग अरे मैं चेक कर दो ठीक है चला कई प्रॉब्लम नहीं किसी 5 ही नहीं मेथड टोटल. ठीक है अभी एक एक को अपन टाइप नहीं करते सीधे कॉपी पेस्ट कर लेते हैं. माउस प्रेस के अंदर कौन सा असणार आहे रिलीज्ड वाला त्यानंतर कोणता असणार आहे एंटर्ड वाला. इथं प्रॉब्लेम पण समजेल तुम्हाला आहे का थांबा सांगतो कारण की हे पुढचं टॉपिक आहे आपलं शेवटचा टॉपिक राहील तुमचा तो हा एंटर्ड त्याच्यानंतर काय एक्झिटेड आणि त्यानंतर काय कोणतं राहिलंय झालं सगळे. आता बघा हा आपण हे कशावर ऍड केलंय फ्रेमवर म्हणजे पूर्ण फ्रेमला आता माऊस इव्हेंट लागून गेलेलं आहे ना. तर मला करायचं असं आहे की जेव्हा माझा जो माऊस आहे तो कुठे प्रेस केला जाईल समजा पहिले प्रेसवाला दाखवतो हा मी जिथंही मी माझ्या कर्सरला प्रेस करेल तिथे त्याने लोकेशन घेऊन आपल्याला दाखवायला पाहिजे कुठे प्रेस केलेलं आहे असं. ओके तर बघा एल बी एल पोझिशन याच्यामध्ये आलो डॉट सेट टेक्स्ट सॉरी सेट टेक्स्ट आणि यात पोझिशन हा टेक्स्ट लावला आपण आणि याच्याच पुढे प्लस हा जो माऊस इव्हेंटचा ऑब्जेक्ट आहे एम ई वन याला बोललो गेट एक्स म्हणजे एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट घेऊन दाखव मला त्यानंतर प्लस डबल कोट कॉमा एम ई वन डॉट गेट वाय की वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट घेऊन दाखव मला. कोड सेव्ह केला कमांड प्रॉम्प्टला आलो कंपाईल
रन, तर हे बघा क्लिक केलं, हे बघा क्लिक केलं, येतंय एक्स आणि वाय ऍक्सिसचे कोऑर्डिनेट आपल्याकडे येत आहेत आता. ओके, तसं आपण नेव्हिगेशनसाठी पण करू शकतो. जेव्हा कर्सर आपलं मध्ये एंटर करेल किंवा तो इथे फिरत राहील ना, तर यासाठी आपला अजून एक इव्हेंट बघायचा आहे, तो मी तुम्हाला उद्या दाखवेल. ठीक आहे, उद्या आपले इव्हेंट संपून जाणार आहेत. शेवटचा एक राहिला फक्त विंडो लिस्नर, तो आपण उद्या बघूया. आणि माऊसचा अजून एक आहे जो आपण पेंटसाठी यूज करतो, ते पण आपण उद्या बघूया. क्लिअर सगळ्यांना? ओके, तर बाकी सगळं आपण